विजयाचा शौर्य दिन साजरा होत असताना कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला अभिवादन करून हे अनुयायी वडू या गावी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन व गोविंद मार यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकतो एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तर दुसऱ्या बाजूला गोविंद मार गायकवाड यांची समाधी आहे. या दोन्ही समाधींचं दर्शन आज या ठिकाणी आलेले अनुयायी घेत असतात. मोठ्या उत्साहात आनंदात हा क्षण प्रत्येक जण अनुभवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेली विचारधारा या नागरिकांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यांना घेऊन आलेली आहे. खरं तर मागच्या वर्षी जो हिंसाचार या परिसरामध्ये घडला त्याचं पुन्हा अवलोकन होऊ नये यासाठी पोलिसांकडनं योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांचा या परिसरामध्ये गेल्या 15 दिवसापासून मोठा फौज फाटा आहे. आज सकाळपासून या ठिकाणी अनुयायी यायला सुरुवात झाल्यानंतर खरं तर हा सर्व परिसर एक वेगळ्या आनंदाच्या वातावरणामध्ये होत आहे. कुठलाही अनुचित प्रकार या परिसरात घडू नये यासाठी पोलिसांकडनं ड्रोनच्या माध्यमातून बाकी व्हिज्युअल्स घेतले जातात. सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. मागच्या वर्षी झालेली घटना या वर्षी त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांकडून सतर्क राहून काम केले जात आहे. रोहिदास गाडगे, ईटीव्ही भारत, कोरेगाव भीमा.